श्रोतेहो संध्याकाळचे 6:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोरोना विषाणू ओमिक्रॉनचा एका उपप्रकाराच्या वेगानं वाढणाऱ्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलंय. दरम्यान या विषाणूचा धोका कमी आहे, तसंच लसीकरण झालेल्या नागरिकांना यापासून संसर्गाचा धोका कमी असल्याचं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलंय. जागतिक आरोग्य संघटना सध्या ओमिक्रॉन विषाणूमध्ये जनुकीय बदल झालेल्या JN1 सह इतर उपप्रकारामुळे उद्भवलेल्या संसर्गाचा अभ्यास करत आहे. JN1 चीन, ब्रिटन, भारत आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. सध्या देशात सुमारे 905 किलोमीटरचं मेट्रो रेल्वेचं जाळं कार्यरत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. मेट्रो रेल्वे धोरण 2017 नुसार केंद्र सरकार प्रस्तावाची व्यवहारता आणि उपलब्धता याच्या आधारावर शहरं किंवा शहरी समूहांमध्ये मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावांसाठी आर्थिक सहाय्य मदत प्रदान करत असल्याची माहिती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत दिली. देशात विमान ताफ्यात अतिशय वेगानं वाढ होते आहे. 2014 केवळ 400 विमानं असलेल्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आज जवळपास 644 विमानं आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत दिली. आपला ताफा सतत विस्तारत असून गेल्या वर्षी 626 असलेली विमानसंख्या आता 644 पोहोचली आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, वायुसेना तसंच अन्य मदत आणि बचाव पथकांच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये पूरप्रभावित क्षेत्रांमधून 42,290 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याची माहिती आज नवी दिल्ली इथं यासंदर्भातल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. श्रीवैकुंठम रेल्वे स्थानकावरील 800 प्रवाशांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय, असं त्या म्हणाल्या. प्रभावित क्षेत्रांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत देऊ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान मुंबईत सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारताच्या 7 गडी बाद 376 धावा झाल्या होत्या. भारतीय संघानं 157 धावांनी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी काल ऑस्ट्रेलियाच्या संघाचा पहिला डाव 219 धावांवर संपुष्टात आला होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.